हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द सपना झोम स्कूलिंग यूट्यूब चॅनल अँड टुडे वी आर बोईंग टू लर्न बेबी पँगोलिन्स नाईट आऊट तर बेबी पँगोलिन्स नाईट आऊट म्हणजे काय तर पँगोलिनचा अर्थ काय ते तुम्हाला सांगण्याअगोदर मला तुम्हाला त्याचं चित्र दाखवायला आवडेल की पँगोलिन म्हणजे काय तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की पँगोलिन म्हणजे काय आहे तर पँगोलिन म्हणजे खोले माणसं की बऱ्याच जणांनी पाहिलं असेल जर तुम्ही कोणी पाहिलं असेल खवले मांजर तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कोणी नसेल पाहिलं तर तुम्ही चित्र बघून ते बघू शकता की खवले मांजर कसं असतं तर हा जो लेसन आहे तो भाऊ खडतरे भाऊ खडतरे यांनी लिहिलेला आहे आणि ते एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून एकूणच अशा प्रजाती ज्या दुर्मिळ होत चालल्यात किंवा ज्यांच्या संरक्षणाची गरज आहे अशा प्रजातीसाठी ते काम करतात त्यांनीच हा लेसन लिहिलेला आहे तर या भाऊ भडतऱ्यांचं काम तर खूप मोठंच आहे पण एकूणच खवल्या मांजराविषयी खूप समज गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत की खवले मांजर हे आरोग्याच्या दृष्टीनं किंवा औषधी उपायांमध्ये कामात येतं पण असं काही नाही आहे उलट ते मुंग्या खातं कीटक खातं किडे खातं याच्यामुळे काय होतं वाळवी खातं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाळवी झाडांना लागून किती मोठं नुकसान होतं अगदी आपण ठरवलं की हजार रुपये खर्च करायचं जरी आपल्याला जमणार नाही ते काम खवले मांजर त्याच्या एकट्याच्या कृतीमुळं करू शकतं तर आपल्याला खवले मांजराच्या संवर्धनाची संरक्षणाची फार गरज आहे आणि तुमच्या आमच्यासारखेच मित्रमैत्रिणी मिळून हे काम चांगलं करू शकतात तर खूप सुंदर असा बेबी पँगोलिन्स नाईट आउट म्हणजे बेबी पँगोलिन म्हणजे त्या खवले मांजराचं जे बाळ आहे ते बेबी आहे आणि त्याचं आउट म्हणजे रात्रीचा जे प्रवास आहे रात्रीचं जे आहे त्या दिवसाचं पूर्ण चित्रण इथे या धड्यात केलं आहे तर आता आपण सुरू करूयात या धड्याला पण तुम्ही जर नवीन असाल सपनाच सा होमस्कुलिंग या युट्यूब चॅनलला तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दावा म्हणजे तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील तुम आणि आपण सपनाज सा होमस्कुलिंगच्या माध्यमातून सगळ्या विषयांचे प्लेलिस्ट तयार केलेले आहेत आणि त्या प्लेलिस्ट तुम्हाला सपनाच होमस्कुलिंगवर भेटतील त्या चॅनलवर जाऊन नक्की बघा क्लिक करा आणि सगळे धडे अभ्यासा तर आपला आत्तापर्यंत फोर पॉईंट वनपर्यंतचे सगळे वर्कशॉप कम्प्लीट आहे नक्की बघा तर सुरू करूया बेबी पँगुलीस नाईट आउट लेसनला फोर पॉईंट टू बेबी पँगोलिन्स नाईट आउट भाऊ खडतरे इज अ नेचर लवर म्हणजे हे निसर्गप्रेमी आहेत अँड एमिनंट ॲक्टिव्हिस्ट म्हणजे खूप चांगले कार्यकर्ते हे ही हॅज ओन मेनी ऑनर्स अँड अवॉर्ड्स फॉर सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द प्रोटेक्शन अँड कॉन्झर्वेशन ऑफ व्हेरियस एन डेंजर स्पीसीज म्हणजे ज्या ज्या जे जे प्राणी दुर्लक्षित झालेले आहेत किंवा दुर्मिळ होत चाललेले आहेत अशा सगळ्या प्राण्यांचं संरक्षणाचं संवर्धनाचं काम ते करतात त्याच्याबद्दल त्यांना खूप सारे पारितोषिक मिळालेले आहेत सिन्स नाईन्टीन नाईन्टी टू एकोणीसशे ब्याण्णवपासून ही हॅज ड्राईव्ड थ्रू सह्याद्री निसर्गमित्र ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांनी एक सह्याद्री मित्र सह्याद्री निसर्गमित्र ऑर्गनायझेशन केलेली आहे आणि त्याच्या थ्रू ते काम करत आहेत टू मेक द कन्सेप्ट ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड रियालिटी म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की आपल्याच संवर्धन आणि संरक्षणाचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि या थ्रू त्यांनी एक इथे आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे बेबी पँगोलिन्स नाईट आऊट आणि ज्याच्या साह्यानं आपल्याला कळतं की पँगोलिनचं आयुष्य कसं असतं आणि एकूणच काय चालतं ते तर याचा हा वॉर्मिंग अप आहे याचं क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला सोडून देणारच आहे पण आता आपण सगळ्यात पहिले ही गोष्ट बघूयात मग वॉर्मिंग अपचे क्वेश्चन्स नंतर सोडून देईल तर सो ले स्टार्ट टू रीड दिस लेसन बेबी इज नाईट आउट कम बेबी वेकअप ऊट बाळा ऊट लवकर वी विल गो अँड इटिंग टुडे आपण आज मुंग्या खायला जाणार आहे ममा पँगोलिन गेव्ह अ जेंटल लव्हिंग पुश टू हर वन मंथ ओल्ड बेबी आपल्यासाठी एक महिन्याचं बाळ हे खूप लहान बाळ असतं पण ते प्राणी आहेत मग ते बऱ्यापैकी मोठं बऱ्यापैकी पण नाही म्हणतात पण छोटं पण मोठं आहे म्हणजे एक महिन्याचं बाळा आता खाऊ शकतं याचा अर्थ विथ हर लाँग टॅपरिंग माउथ म्हणजे ती काय करते पँगोलिंग व जेंटल लव्हिंग पुश जेंटल लव्हिंग पुश म्हणजे एकदम प्रेमानं धक्का देती ऊट म्हणती आता बास चढ की आपण आता जाऊ बाहेर जाऊयात विथ अ लाँग टॅपरिंग माउथचं तोंड कसं असतं पाहिले ना तुम्ही चिचकुळ असतं टॅपरिंग माउथनं उठवतीय बेबी वॉज स्ट ड्राऊझी आफ्टर वन अ डे स्लीप म्हणजे पूर्ण दिवस झोपल्यानंतर तो कसा आहे असा ड्राऊझी म्हणजे झोपाळलेला पेंगुळलेला आहे तर हे जे पॅंगोलीन असतं ते रात्री जास्त बाहेर निघतात त्यामुळे मग ते झोपतात मदर ट्राईड टू परस्युड ही परस्युड म्हणजे मन वळवणं तयार करणं ती त्याला तयार करते कशासाठी यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट तू सारखंच मला म्हणत असतो ना की चल बाहेर चल बाहेर यू से यू आर ट्राईट ऑफ टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम नाव गेट अप अँड गेट रेडी तूच म्हणत असतो ना सारखं दूध पिऊन पिऊन मी कंटाळलो आता मला आता तुझ्याचबरोबर बाहेर यायचं आहे आता ऊट पटकन आणि तयार हो असं आई सांगते आहे नो no, वोंट नाही नाही अजिबात नाही सेट बेबी तू बाळ म्हणते की नाही अजिबात नाही मी येणार ना। स्ट्रेचिंग इज लाँग टेल लेझिली अगदी आळसात अशी ती शेपटी बाजूला करून असे म्हणतो की नाही मला नाही यायचं आहे आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे मला सगळा रस्ता चालण्यामध्ये अजिबात रस नाही मी नाही चालणार अख्खा रस्ता डोंट वरी सेड मम्मा आई म्हणते अरे बाळा काळजी नको करूस आय विल कॅरी यू ऑन माय टेल अरे बाई तुला माझ्या शेपटीवर बसून येईल गुड बॉय शहाणं बाळ आहेस ना माझं कम ऑन इट्स अ टाइम अरे वेळ होतीये बाळा उठ लवकर आवर पटकन आई सांगतीये डोंट वरी सेट ममा आय विल कॅरी यू ऑन माय टेलंट गुड गुड बॉय कम ऑन इट्स टाईम जगा आयाचं पटवतात तशी ही पण पँगोलींची आई त्याला पटवतीय ममा सेट हेम ऑन टेल आता आईनं त्याला शेपटीवर बसवलं आहे अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम आणि फायनली तिनं त्याला घराच्या बाहेर काढले दर होम वॉज अ स्नक होल इन द अर्थ म्हणजे असं बीळ आहे त्यांचं आणि त्याच्यामध्ये ते राहत असं मी जमिनीत खोदलेलं भुयारासारखं बीळ नाईन इंचेस कित कसं आहे बघा ते नाईन इंचेस वाईट नऊ इंच रुंद आहे अँड मोर दॅन अ मीटर लाँग आणि लांब किती एक मीटर लांब आहे ममा कॉशन बेबी टू सीट टाईट अँड होल्ड ऑन हर स्केल विथ हिज क्लॉथ्स म्हणजे त्याच्या पायाच्या पंजांना त्याच्या शेपटीवर तिचे बसले की नाही बाळ व्यवस्थित पकडले की नाही ती काळजीपूर्वक त्याला बसवलं शी बिगॅन टू वर्क स्टेडीली पण ती शांतपणे स्थिरपणे चालली अँड कॉशसली ती काळजीपूर्वक चालली अशी धडमधडम नाही चालली ती खूप काळजीपूर्वक चाललेली कारण तिचं बाळ तिच्या शेपटीवर बसले तिच्या खवल्यांना व्यवस्थित पकडले की नाही त्या पंजांनी नीट पकडले की नाही याची ती काळजी घेते सो आपण इथे आता चित्र बघूया प्रकारे ते बाळ छान बसले आणि आई त्याची काळजी घेते आता इथे बघा काय होते पुढे जस्ट oh, अ पॉर्कुपाइन वेन देम कोण आलेलं आहे साळिंदर आलेलं आहे तर पॉर्क्युपाइन वेंट पास देम हुज दॅट बेबी वॉन्टेड कोण होतं ते ओ दॅट्स पॉर्क्युपाइन पॉर्क्युपाइनला कुणी साळींदर म्हणतं कुणी सायाळा म्हणतं किंवा साळू म्हणतं अशा बरेच नाव आहेत त्याला हूज दॅट बेबी वॉन्टड बाळ म्हणतो कोण होतं मग ती सांगते की पॉर्क्युपाइंट होतं अँड हू आर वी मग आपण कोण आहे ते तर आपण कोण आहे मम्मा बिगॅन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक्ड ते चालता चालता बाळाला स्पष्टीकरण देते की वी आर पँगोलिन्स आपण कोण आहोत आपण पँगोलिन्स आहोत म्हणजे आपण खवले मांजर आहोत वी हॅव मेनी कजिन्स आपल्याला खूप भावंड आहे फोर ऑफ देम आर इन आफ्रिका त्यातले काही चार प्रकारचे तर आफ्रिकेते अँड फोर आर इन एशिया आणि चार प्रकारचे आशियामध्ये आशिया खंड माहिती आहे तुम्हाला भूगोलामध्ये वी लिव्ह इन इंडिया आपण भारतात राहतो सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स आपण भारतात राहतो म्हणून लोक आपल्याला भारतीय पँगोलिन्स म्हणतात इन द नॉर्दन पार्ट ऑफ इंडिया म्हणजे उ आपल्या उत्तर भारतातला जो भाग आहे आर कझिन्स चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन आणि चायनामध्ये सुद्धा पँगोलिन्स आहे त्यांना चायनीज पँगोलिन्स असं म्हणतात की छान चालली आहे ना माईलेकांची जोडी बाय नाव ममा अँड बेबी हॅड रिच द अँड हिल आता जिथे मुंग्या आहेत ज्या टेकडीवर तिथे ते आलेले आहेत ममा यूज हर स्ट्रॉंग शार्प अँड कर्व्ड फ्रंट क्लॉथ टू क्विकली डिमॉलिश द अँट हिल आता या टेकडीवर आल्यावरती त्या आईनं काय केलंय तिची जी एकदम शार्क जे पंजे असतात पुढचे ती काय करते त्यानं ती डिमॉलिश द अँड हिल म्हणजे काय पाड़ती पाडतीये ती अँड हिल कारण मुंग्या त्या टेकडीच्या आतमध्ये लप लपलेल्या आहेत ना मग ती त्यातनं काढायचा प्रयत्न करते अँड द टर्माइट्स इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्कॅटर हेल्ट्रेस कॅटर म्हणजे याचा अर्थ कसा ती आहे इकडे तिकडे ते पळायला लागतात ते टर्माइट्स म्हणजे काय ज्याला आपण वाळवी असं म्हणतो ना ते अँट हिल म्हणजे शब्दाच्या अँट हे फक्त अँट नाही तिथे ते किडे आहेत भरपूर आणि मग ते तिथे वाळवी आहे मुंगी आहे मग ते सगळं खाण्यासाठी ती काय करते ते सगळं पंचानं काय करते एकदम ते पाडायचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस टर्माईट्स म्हणजे ते जी वाळवी आहे ती इकडे तिकडे पळू लागतीय इन अँड आउट इन अँड आउट वेंट मदर्स वन अँड अ हाफ फूट लॉंग स्टिकी आई पण काय करतेय पटापट उचलतीये जिभेनं तिची जीभ कशी असते लाँग स्टिकी चिकट पण असतो जिभेला ज्याच्यामुळे पटापट त्या मुंग्या असतील किंवा ते वाळवी असेल पटापट जिभेला चिकटेल आणि तिच्या तोंडात जाईल तिचं चालू असतं काम शी बिगॅन टू डिवोर द टमाइट तिथे डिवोरचा अर्थ आहे खाणे मी ती पटापट पटापट काय करतेय त्या वाळवीला खातीये लुक बेबी दे आर डिलिशियस हे बघ बाळा ते खूप छान आहे तुमच्यापैकी कोणाला तरी असं ई काय वाळवी खातात पण जसं आपल्या जेवण आपल्यासाठी प्रिय आहे तसं त्यांचं ते जेवण त्यांच्यासाठी प्रिय आहे तेव्हा ती म्हणते बघ किती सुंदर लागतंय छान लागतंय एट देम अप क्विकली अरे पटापट खा दिस इज हाव वी पँगोलिन्स ग्लोबल अप टमाइट्स ती काय म्हणते आहे दिस इज हाउ वी पँगोलिन्स ग्लोबल अप टमाइट्स ती सांगते की आपण अशाच प्रकारे आपण खवले मांजर आहोत हो, आपण बँगोलीन्स आहोत आणि आपण अशाच प्रकारे हे टर्माइड्स म्हणजे वाळवी मटकवत असतो खात असतो पटापट बेबी वॉच मदर ते बाळ आईला बघते सावकाश बघते अँड ट्राय टू फॉलो हर एक्झाम्पल आणि ते काय करते तिच्यासारखंच वागण्याचा प्रयत्न करते स्लोली स्लोली येस हळूहळू ते बाळ काय करते बेबी कुड डू इट टू आणि ते बाळसुद्धा करण्यात यशस्वी होते इन अँड आउट म्हणजे पटकन बाहेरचं घ्यायचं आठ टाकायचं बाहेरचं घ्यायचं आठ टाकायचं इन अँड आउट वेंट हीज टायनी टन त्याची जी छोटीशी जीभ होती ती पण तशीच चिकट होती आणि ते पटापट टर्माईट्स म्हणजे वाळवी तोंडात टाकत होते दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मिल आफ्टर बिंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ आता एक शब्द समजून घेऊ दिस वॉज फर्स्ट सॉलिड मिल म्हणजे जेव्हा बाळ लहान असतं आईचं दूध पित असतं किंवा बाहेरचं दूध पित असतं आणि मग एक वेळ येते सहा सात आठ महिन्यानंतर की बाळाला आपण थोडं थोडं डाळभात खायलाच देतो तर ते जे सॉलिड मिल आहे ना तशाच प्रकारे या बाळाचं एक महिन्यानंतरचं पहिलं सॉलिड म्हणजे काहीतरी घन पदार्थ खाते बाळ आफ्टर बिंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क नर्स्ड म्हणजे तिला बाळ पाजत असतं त्या बाळाला आई असं फॉर वन मंथ ते एक अख्खा महिना आईचं दूध पित असतं अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रुली डिलिशियस आणि त्याला आढळतं की हे टर्माइट्स खरंच खूप सुंदर आहे खूप चवदार आहेत मग आता पुढे काय होतं बघू जस्ट लाईक मदर हॅड सेट दे वुड बी शी टू वॉज हॅपी तिला पण खूप आनंद होतो की एवढे त्याला बाळाला आवडलंय म्हणजे चला बाळ आता खाईल आपलं असं गुड बेबी आई लगेच कौतुक करते छान बाळा रिमेंबर लक्षात ठेव दिस इज द प्रॉपर फूड फॉर अज पँगलीन्स आणि हे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे म्हणजे जसं आपण म्हणतो ना हे जेवण पौष्टिक आहे ते पौष्टिक आहे तसं या पँगोलींसाठी टर्माइड्स किंवा अँड्स हे पौष्टिक जेवण आहे वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स हे कळतंय का तुम्हाला की पँगोलीजला इतर प्राण्यांसारखे दात नाहीत सो दिस इज वॉट वी त्यामुळे हे आपल्याला खावं लागतं जस्ट देन ममा स्मेल समथिंग लगेचच आईला काहीतरी वास येतो इन अ थ्राईस मग तिला एकदम अचानक तिला असा वास आल्यामुळे शी पुड हर बेबी टू हर सेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली तिला पटकन वास आल्यामुळे तिनं काय केलं बाळाला असं पोटाशी घट्ट ओढून घेतलं अगदी पोटाजवळ घेतले शी हिड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लॉंग एक एक सांगते शी हिट बिहाइंड रॉक म्हणजे ती लपते एका दगडा दगडामागे दगडा दगडामागे लपते अँड पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर आणि ती काय करते म्हणजे खवले मानसर स्वतःचा गोळा तयार करते पटकन स्वतःला एकत्र गुंडाळते इन अ टाईट बॉल आणि असा घट्ट गोळा करते की एनी वन थिंक शी वॉज जस्ट अनादर पीस ऑफ रॉक म्हणजे बाळाला पोटाशी घेऊन ती स्वतःच्या अंगाचा असा काही गोळा करते की त्याच्यामुळे तिचा दगडासारखा गोळा तयार होतो की कोणाला कळणारच नाही की तिथं खरोखर कुणी पँगोलिन आहे आफ्टर वाईल द स्मेल डिमिनिशेस म्हणजे थोड्या वेळाने जो वास आला होता ज्या वासाला घाबरून तिनं हे कृत्य केलं बाळाला जवळ घेऊन तिनं गुंडाळून घेतलं स्वतःला तो वास हळूहळू नाहीचा झाला इट सीम टू कम फ्रॉम सेफ डिस्टन्स आता तिला लक्षात आलं की तो वास आता तिच्यापासून सुरक्षित अंतरावर गेलाय मम्मा लुझंट हटेल अ बिट अँड लिसंट केअरफुली तिनं स्वतःची शेपटी जरा अशी सैल केली आणि थोडंसं लक्षपूर्वक ती ऐकायला लागली शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन तिनं लक्षात घेतलं की एक प्रखर प्रकाश तिच्यापासून गेलाय अँड विथ इट सम साउंड्स आणि नुसता प्रकाश नाही काही आवाजही तिला ऐकू आले शी अनकर्ल्ड हल्सेप व्हेरी व्हेरी कॉशस अनकर्ल्ड म्हणजे तिनं जे गुंडाळा केला होता ती आता तो सोडवायला लागली आहे पण कसा अत्यंत सावधानपणे अँड लेट द बेबी गो आणि आता ती तिच्या बाळाला जाऊ देतीये कारण आत्तापर्यंत तिनं बाळाला कसं केलं होतं एक कवटळून ठेवलं होतं आणि बाळाला घट्ट कवटळून ठेवून तिनं स्वतःचा गुंडाळा केला होता आता तिने काय केलंय अनकर्ड केले स्वतःला मोकळं केले आणि बाळाला जाऊ दिलं यू नोट द स्मेल जस्ट नव बाळा तू तो वास घेतलास का आत्ता आलेला रिमेंबर इट हा लक्षात ठेवास बेटर दॅन एनिथिंग एल्स कशाहीपेक्षा कशाहीपेक्षा हा वास तू लक्षात घे दिस इज द स्मेल ऑफ मॅन आणि हाच तो त्या माणसाचा वास आहे त्या म्हणजे असं नाही एकूणच माणसाचा वास आहे सम ऑफ देम आर विकेट बियॉन्ड मेजर आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पलीकडं ही, ही माणसं क्रूर किंवा विचित्र असतात दे सर्च फॉर आर नेस्ट म्हणजे ती आपली बिळं शोधतात आपली घरटी शोधतात अँड डिग देमअप आणि त्यांना खणतात ते किल्लस ते आपल्याला मारून टाकतात ईट आर फ्लेश आपलं माऊंस खातात अँड सेल आर स्केल्स टू अन लोड्स ऑफ लोड्स ऑफ मनी आणि खूप खूप पैसे कमवण्यासाठी आपले खवले विकतात ह्युमन्स थिंग आर स्केल्स आर मेडिसिनल लोकांना वाटतं की आपले जे खवले आहेत ना अंगावरचे ते काहीतरी औषधी उपयोगासाठी आहेत लॉंग ॲगो फार पूर्वी वेन ओन्ली ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द जंगल्स जी म्हणजे जंगलात जेव्हा फक्त आदिवासी जमाती राहायच्या न्यू अबाउटस त्यांना आमच्याबद्दल माहिती होतं द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड अँड तेव्हा इतकी वाईट परिस्थिती नव्हती बरं का दे टू किल्ड अॅनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड ते मारायचे प्राण्यांना पण हावरटपणानं किंवा हावसाठी नव्हते मारत की पैसा पाहिजे काय पाहिजे म्हणून ते कधीही प्राण्यांना मारत नव्हते नव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल आता तुला काय करायला लागेल तुला स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं लागेल कोणापासनं तर अशा हा। हावरट लोकांपासून संरक्षण करायला लागेल सो पीपल्स सच एज दोज वी स्मेल जस्ट नाओ आणि कोणती लोक ज्यांचा आपण आत्ता वास घेतला अशा लोकांपासनं वेन वी स्टेप आउट फॉर आर नाईट टाईम वॉन्ड्रिंग जेव्हा आपण रात्रीच्या वेळेला बाहेर पडतो ना दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट टू स्पॉटस ते काय करतात इतके प्रखर लाईट घेऊन बाहेर पडतात आणि आपल्यावर टाकतात आपल्याला स्पॉट शोधण्यासाठी देन शूट अस त्यामुळं आपल्या गोळ्या घालतात मारतात विद्यर्गन्स म्हणजे बंदुकीच्या साय्याने आपल्याला मारतात अँड धिस व्हेरी सेम विकेट पीप पीपल हॅव डिस्ट्रॉईड आर हॅबिटॅट्स आणि अशाच प्रकारच्या लोकांनी आपला आदिवास हॅबिटेट्स म्हणजे आदिवास प्राण्यांची राहण्याच्या जागेला हॅबिटेट म्हणतात अँड क्लिअर्ड अवे जंगल्स आणि नुसतं आम्हाला मारलं नाही रे त्यांनी जंगलांचं पण वाटतोळ केलं देअर्स नो रूम अस टू बिल्ड आर होम्स अँड रूम अराऊंड एनिवर रूम अराऊंड एनिवर आता रूम अस म्हणजे काय की आम्हाला राहायला जागाच ठेवली नाहीये आमची घरं बांधण्यासाठीची जी जागा हवी आम्हाला जंगल नाहीये ती जागा नाहीये आणि आम्हाला काय करायला लागते रूम अराऊंड एनिअर म्हणजे आम्हाला कुठे फिरायला पण मोकळी जागा नाही ठेवली लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स आता आयुष्य खूप कठीण झालंय यू कॅन नेव्हर टेल वेन लर्किंग अराउंड माईट किल यू कोण तुझ्या मारेल हे सांगता येत नाही बी वॉन सावध राहा बेबी बी केअरफुल आणि काळजी घे स्वतःची दिस मेन डोंट रिअलाइज वी आर देअर हेल्पर्स या माणसांना कळत नाही रे की आपण ह्याचे कोण मित्र आहोत मदतनीस आहोत वी रिमूव्ह मिलियन्स ऑफ अँड्स अँड टर्माइट्स आपण हा करोडनं लाखोनं मुंग्या मारतो टर्माइट्स खातो म्हणजे वाळवी खातो त्यांची किती मदत करतो दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट टू डू दॅट डेमस्वेल्स बट विल नॉट अस म्हणजे की त्यांना इथे साफसफाई करण्यासाठी ह्या टर्माइट्स मारण्या वाळवी मारण्यासाठी टर्माइट्स मारण्यासाठी हजारो लाखो रुपये द्यावे लागतात रे पण त्यांनी फक्त आपल्याला सोडलं ना तरी आपण हे काम आरामात करतो फुकटात नाहीतर त्यांना पैसे देऊन करावं लागतं मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स अरे देवाने त्यांना अक्कल द्यायला पाहिजे की हे इकडं साफसफाई करण्यासाठी हे वाळवी घालवण्यासाठी लाखो रुपये देतात आणि आम्ही फुकटत करतो तर आम्हाला जिवंत सोड ना बेबी वन मोर थिंग आणि बाळा एक आणखीन गोष्ट लक्षात ठेव देर आर सम गुड पीपल टू यामध्ये चांगली लोकंसुद्धा असतात दे नो आर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन इन नेचर मित्रांनो तुम्हाला फूड चेन माहिती असेल की यामध्ये निसर्गातल्या प्रत्येक घटक अत्यंत महत्त्वाचा असतो मग ती काती नसेल मुंगी असेल माशी असेल नाही तर कोणी असेल प्रत्येक घटक महत्वाचा असतो तर या चांगल्या माणसांना निसर्गाच्या जी चेन असते त्याचं महत्व माहिती आहे दे स्ट्राईव्ह टू मेक आर लाईफ इझियर ते खूप प्रयत्न करतात की आपलं आयुष्य चांगलं व्हावं टू हेल्प ग्रो इन नंबर्स म्हणजे आपली संख्या वाढवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात सह्याद्री निसर्ग मित्र ही एक संस्था आहे अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री निसर्ग मित्र आहे इतर संस्था आहे रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे काय जे आपले का जंगल संरक्षण खाती असतात त्यांच्या मदतीनं हे कॅम्पेन चालवतात लोकांना जागृती करून आणतात की अशा प्रकारे हे मा मारायचं नाही आहे खवले मांजर मारायचं नाही आहे दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस आणि गावामध्ये जाऊन लोकांच्या मीटिंग्स घेतात अर्ज पीपल लोकांना आग्रह करतात विनंती करतात टू प्रोटेक्ट अस आपला संरक्षण करण्यासाठी विनंती करतात दे पुट अ पोस्टर्स विथ दिस मेसेजेस एव्हरीवेअर आणि सगळीकडे असे छान छान पोस्टर लावतात त्याच्यावरती संदेश लिहितात हँड आउट पॅम्पलेट्स लोकांना हातोहात ते पॅम्पलेट्स देतात दे ट्राय हा टू पुट स्टॉप इंटरनॅशनल स्मगलिंग आणि आपल्याला फक्त मारून खात नाही रे ते स्मगलिंग पण करतात आपला व्यापार करतात आंतरराष्ट्रीय प पातळीवरचा व्यापार थांबवण्यासाठीही लोक प्रयत्न करतात दी सेटअप मॉडर्न ट्रॅप काय करतात ते मॉडर्न ट्रॅप्स सेट करतात कॅमेराज लावतात टू गेट आवर फोटोग्राफ्स अँड स्टडियाज आणि आपला अभ्यासही करतात आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड मला आशा आहे की ही जी चांगली माणसं आपल्यासाठी प्रयत्न करतात त्यांना नक्की यश मिळेल इन देअर वर्क त्यांच्या कामात त्यांना नक्की यश मिळेल आर लाईफ विल बी इझियर आपलं आयुष्य नक्की चांगलं होईल अँड आर कीथ अँड किन विल फ्लरिश कीथ अँड किन मीन्स वॉट आपली जी एकूणच आप आहेत आपली सगळी लोकं आहेत ही वाढावेत यासाठी ते प्रयत्न करत आहे बेबी दॅट्स इनफ फॉर टुडे आता इतकं पुरेस आहे तुला आजच्यासाठी इट्स गेटिंग लेट आता फार उशीर झालाय डीड माय लव्ह रेलिश द टर्माइट्स ते म्हणतोय की रेलिश म्हणजे एन्जॉयटिंग तुला जे हे माझं प्रेम आहे हे सगळं त्या टर्माइट्स तुला आहे का म्हणजे एन्जॉयटिंग आहे का तू खाल्लंस का टर्माइट्स छान मजा केली आहेस का वी वी शॅल रिटर्न हियर टूमॉरो नाईट आपण परत येऊ द्या इथे नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक तो म्हणतो दिवस उगवण्यापूर्वी आपल्याला इथनं जाणं फार गरजेचं आहे आपण पटकन इथनं जाऊयात तर प्रकारे आपला लेसन संपलेला आहे याच्यावर भरपूर प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपना होमस्क्रीन चॅनलला सबस्क्राईब करा